राज्यात तापमानाचा पारा हा 40 अंश सेल्सिअसवर असल्यानं नागरिक हैराण झालेत. अंगाची लाही लाही होत असताना एकीकडे आपल्याला घराबाहेर पडणं नको नकोसं झाले, तर दुसरीकडे नवी मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला लाखोंच्या संख्येनं श्रीसेवक उपस्थित होते. आणि याच कार्यक्रमात एक दुर्दैवी घटना घडली, ती म्हणजे उष्माघाताने म्हणजेच हीट स्ट्रोकने 11 जणांचा मृत्यू झाला. मात्र आता उष्माघात म्हणजे नक्की काय, ते होण्यामागचं मुख्य कारण काय आणि याचा सामना कसा करायचा याबद्दलची माहिती देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्रात दरवर्षी 1 मार्च ते 31 जुलै या कालावधीमध्ये उष्णता विकार प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी विविध पातळीवर उपाययोजना करण्यात येतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार दरवर्षी जगात सरासरी 25,000 रुग्ण हे उष्माघाताने दगावतात, तर भारतात हा आकडा सरासरी 1,500 ते 2,000 घरात आहे, तर महाराष्ट्रात हा आकडा सरासरी 150 ते 200 घरात आहे. उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेमुळे आपल्या शरीरातील तापमान हे 40 अंशापेक्षा जास्त वाढल्यानंतर आपल्या शरीरातील महत्वाच्या अवयवांवर त्याचा परिणाम होतो आणि त्यांच्या कार्यामध्ये बिघाड होतो, तर त्यालाच आपण उष्माघात असं म्हणू. उन्हामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालं की उष्माघाताचा स्ट्रोक येण्याची शक्यता असते. 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान शरीरात झालं तर शरीरातील प्रथिनांमध्ये उष्णतेने बदल होऊन फॉस्फोलिपिड आणि लिओप्रोटीन यामध्ये अस्थिरता निर्माण होते आणि आपल्या शरीरात याचा परिणाम मज्जासंस्था म्हणजेच आपल्या नर्वस सिस्टीम आणि ब्लड सर्क्युलेशनवर प्रत्यक्षरित्या आघात होतो. त्यामुळे त्यांच्या कार्यात अडथळा येऊन आपल्या शरीरातील महत्वाच्या अवयवांमध्ये बदल होतो. आणि इथं जर आपण वेळेत उपचार घेतले नाहीत तर उष्माघाताने मृत्यू होण्याची शक्यताही जास्त असते. आधी पाहूया की उष्माघाताची लक्षणं कोणती. तर सुरुवातीला थकवा येणं, तहान लागणं, अस्वस्थ वाटणं, डोकं दुखणं अशी लक्षणं अचानक होऊ शकतात आणि यावर जर तुम्ही वेळेत उपचार नाही घेतले तर तोंड कोरडं पडणं, डिहायड्रेशन, रक्तदाब कमी होणं, बेशुद्ध पडणं किंवा चक्कर येणं ही लक्षणं जाणवतात. आता पहा की उष्माघात नेमका कशामुळे होतो. तर तुम्ही जर उन्हात जास्त काम करत असाल, तुम्ही जर पुरेसं पाणी पित नसाल किंवा तुम्ही जर उन्हाळ्याच्या दिवसात ड्रिंकिंग आणि कॉफीचं सेवन जास्त करत असाल, तसंच हार्ट डिसीज, लंग्स डिसीज, लिव्हर डिसीज, शुगर, हाय बीपी, किडनी इत्यादींचे आजार असणाऱ्या व्यक्तींना हा धोका जास्त संभवतो. नवजात बालकं, लहान मुलं, गरोदर स्त्रिया, वयोवृद्ध व्यक्तींमध्ये उष्माघात होण्याची जास्त शक्यता असते. आता उष्माघात रोखण्यासाठी कोणकोणते उपाय तुम्ही केले पाहिजेत तेही सांगते. तर बदलत्या तापमानात जास्त वेळ कष्टाची कामं करणं टाळलं पाहिजे. तर कष्टाची कामं ही सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरानं केली पाहिजेत. तसंच उष्णता शोषून घेणारे कपडे म्हणजेच पांढऱ्या रंगाचे कपडे तुम्ही वापरले पाहिजेत. तर संजीवनांचा वापर करावा, भरपूर पाणी प्यावं, सोबतच शरबतही प्यावं. अधूनमधून उन्हामध्ये काम करणं टाळलं पाहिजे आणि सोबतच विश्रांतीही घेतली पाहिजे. तसंच उपाशी पोटी घराबाहेर पडू नये. तर उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा किंवा उपरणं यांचा वापर करावा. तर उष्माघातामुळे आजपर्यंत झालेल्या रुग्णांची संख्या ही काय दर्शवते ते पहा. उष्णता विकार प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना या यादीनुसार 2015 मध्ये उष्माघाताचे रुग्ण 28 होते तर मृत्यू झालेल्यांची संख्या ही 2 होती. 2016 मध्ये उष्माघाताचे रुग्ण हे 686 होते तर यामध्ये मृत्यू पावलेल्यांची संख्या ही 19 होती. 2017 मध्ये उष्माघाताचे रुग्ण हे 297 होते तर उष्माघातामुळे झालेले मृत्यूची संख्या ही 13 होती. 2018 मध्ये या उष्माघाताचे रुग्ण 2 होते तर मृत्यू कुणाचाही झालेला नव्हता. तर 2019 मध्ये उष्माघाताचे रुग्ण हे 9 होते आणि या सगळ्यांचा मृत्यू झालेला होता. तर 2020 आणि 2021 ची आकडेवारी या यादीमध्ये नमूद करण्यात आलेली नाहीये. 2022 मध्ये उष्माघाताचे रुग्ण हे 767 होते तर उष्माघातामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ही 31 होती. आणि आता 2023 मध्ये म्हणजेच 12 एप्रिल पर्यंत या यादीमध्ये नोंद करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ही 1 आहे आणि मृत्यू न झालेल्यांची संख्या ही 0 आहे. तसंच खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात ज्या रुग्णांचा मृत्यू झालाय त्यांची नोंद अद्याप इथं करण्यात आलेली नाहीये.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. यांसारख्या वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.